अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात घोळ घातला. काँग्रेसमधून मोठी बातमी, नेमकी सविस्तर बातमी काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्याला मदत मिळेल. काँग्रेसमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा जो पेच निर्माण झाला आहे त्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत असा दावा काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना केला आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीचं मतदान तोंडावर आलं असताना महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच काही केल्या सूटना तर दिसत नाही. शिवसेना ठाकरे गटाने सांगली जागेवर दावा केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा केला. या दोन्ही ठिकाणी उमेदवारांची देखील घोषणा करण्यात आली आहे. पण या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा आधीपासून दावा आहे. या दोन्ही जागा काँग्रेसच्या पारंपरिक जागा असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जागावाटपाचा हा पेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यामुळे निर्माण झाल्याचा आरोप आता काँग्रेस नेत्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस या दोन्ही जागा मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहे, त्यामुळे पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ घातला. काँग्रेसमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाविकास आघाडीत जागावाटपाचा जो पेच निर्माण झाला आहे त्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत असा दावा काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना केला. अशोक चव्हाण यांनी जागावाटपात महत्त्वाची भूमिका होती, पण चव्हाणांनी पारंपरिक जागांवर दावा केला नाही. त्यांनी पारंपरिक जागांवर दावा करायला हवा होता असं काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशोक चव्हाण यांनी जाणून बुजून हा घोळ केला असा काँग्रेस नेत्यांचा संशय असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. यावर आता अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया काय आहे तर काँग्रेस नेत्यांच्या आरोपांना आता अशोक चव्हाण यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेस नेते कमी पडले असं प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी गट पवारावर गटासमोर काँग्रेस नेत्यांची नांगी टाकली आहे अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडं असाच प्रत्यय टी व्हीवरच्या विधानांवरून पाहून येतोय अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. आता बघावे लागेल अशोक चव्हाण यांच्या आरोपांवर महाविकास आघाडीच्या जागावाटपात घोळ घातला असे आरोप अशोक चव्हाणांवर केले जात आहेत, त्यामधून अशोक चव्हाणांना दुसरा काय पर्याय आता सुचतो का, त्यावर ते प्रतिक्रिया काय देतात हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.